नमस्कार, मी तुम्हाला आज लाल मिरचीचा ठेचा वाटून दाखवणार आहे पाट्यावर उठ्यावर. तुम्हाला वाटलं तर ठेचा म्हणा, रगडा म्हणा, पण आम्ही लाल मिरचीचाच मिरचीच म्हणतो. लाल मिरची वाटून त्यासाठी लाल मिरचीची मिरची बनवायसाठी ठेवका 10-12 मिरच्या घेतल्यात. एक लसणाची कांडी घेतली मुठ्ठी, आणि एवढं मीठ घेतलं 1 चमचा, आणि तिखट नाही लागावं म्हणून अशी मुठभर शेंगदाणे घेतलेत. हो का, एवढे शेंगदाणे आहेत, तिखट नाही लागावं म्हणून. आता आपण पाट्यावर उठ्यावर मिरची वाटू. तुम्हाला वाटलं तर पाटा नसला तर मिक्सरमध्ये वाटा. मिक्सरमध्ये छान बारीक होती, पण आम्हाला सवय लागली ना पाट्यावर उठ्यावर वाटायची, आणि पाट्यावर वरुट्यावरली छान लागती मिरची. मिरची, लसूण आणि मीठ टाकू आता, आणि बारीक झाल्यावर शेंगदाणे टाकायची. ही मिरची लसूण घालून वाटली ना थोडे शेंगदाणे, आणि अशी मस्त लागती खायला. गरम गरम तेल टाकायचं, आणि मग गरम भाकरी संग खायची, चपाती बरोबर खायची. खूप छान लागती खायला, कांदा बिंदा त्याच्या संग. आता आपली मिरची वाटून झाली, आपण शेंगदाणे टाकू त्याच्यात. थोडं पाणी घ्यायचं, वाटायची. मिक्सरमध्ये वाटलं ना तुम्ही थोडं थोडं पाणी घालायचं, मग हे करायचं. जास्त पातळ नाही करायची, मग आपल्याला तेल टाकून खायचं. याच्यात तेल टाकले का खूपच सुंदर लागते खायला, खूप छान लागते. पुढे आपली मिरची आहे ना पांढरी झाली, त्यामुळं का नाही मी शेंगदाणे घातलेच ना, त्यामुळं पांढरी झाली. असे लहान पोरं खातेच ना शेंगदाणे नसते घातले, लई तिखट लागती, मग शेंगदाण्यामुळं जरा कमी तिखट लागती. आता आपली मिरची वाटून झाली, आता आपण काढून घेऊ. पाणी नाही घालायचं जास्त याच्यात, तेलच टाकायचं. तेल टाकायचं आणि चमच्याने अशी. आता आपली मिरची वाटून झाली, आपण आता एक पळी तेल टाकू त्याच्यात. आता चमच्याने हलून घ्यायचं. आता मिरचीत तेल घातलंय एक पळी, आता असं चमच्याने हलून घेऊ, सगळे मिक्सचर करू अशी. तुम्हाला माझ्या लाल मिरचीचा ठेचा आवडला ना तर मला नक्की कळवा. तुम्ही बनवा आधी आणि मग मला कळवा. तुम्हाला माझ्या लाल मिरचीचा ठेचा आवडला ना तर लाईक करा, शेअर करा, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.